नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 50,000 प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या बैठकीत अनेक उर्वरित अशा राहिलेल्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. यापैकी एक महत्त्वपूर्ण असणारी शेतकऱ्यांच्या हिताची उर्वरित मागणी म्हणजे शेतकरी कर्जमुक्तीची. या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नवीन करण्यात आलेल्या लेखाशीर्षात 4,700 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत ही उर्वरित मागणी पूर्ण करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानासाठी 4,700 कोटी रुपयाचा निधी वापरण्यात येणार आहे. या निधीतून शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने किंवा एकत्रित वर्ग करण्याची मंजुरी दिली जाईल. कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4,700 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आता नवीन बनवत असलेल्या याद्यासह आणि जुन्या याद्यासह शेतकऱ्यांना पात्र करून शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा केला जाईल. हे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात जमा होऊ शकते. म्हणजे दिवाळीपूर्वी देखील हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरणार आहे. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. धन्यवाद.